नमस्कार मित्रांनो, मी हिरोज तडवी. आज या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ कास्टिंग किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग कशा प्रकारे करायची या बाबीचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सर्वप्रथम स्क्रीन ओमॅटिक नावाचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेणे आवश्यक आहे. स्क्रीन ओमॅटिक नावाचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही ते नेटवरून डाउनलोड करू शकतात किंवा मी माझ्या गुगल ड्राईव्हला ते सॉफ्टवेअर सेव्ह करून ठेवलेले आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या ब्लॉगला व्हिजिट देऊन डाउनलोड विभागामध्ये जाऊन पी सी सॉफ्टवेअर नावाची टॅब आहे, त्या पी सी सॉफ्टवेअर नावाच्या टॅबमध्ये जाऊन यूजफुल नावाची फोल्डर ओपन करा आणि 1 2 3 4 5 6 नंबरचं स्क्रीन ओमॅटिक हे सॉफ्टवेअर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवर तुम्हाला अशा पद्धतीचा आयकॉन दिसेल. अशा पद्धतीचं आयकॉन इन्स्टॉल झाल्यानंतर, सक्सेसफुली इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवर अशा प्रकारचा आयकॉन येईल. त्यानंतर त्यावर डबल क्लिक करून ते सॉफ्टवेअर ओपन करा, म्हणजेच रन करा. रन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो दिसेल. त्यानंतर तुम्ही यूज फ्री रेकॉर्डर यावर क्लिक करा. यूज फ्री रेकॉर्डरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो दिसणार. अशा प्रकारची विंडो आल्यानंतर इथं ऑलरेडी सेटअप मी केलेला आहे, इथं स्क्रीनवर सिलेक्ट करा, इथं फुल स्क्रीन घ्या. आणि या ठिकाणी या सॉफ्टवेअर थ्रू आपण 15 मिनिटाचा व्हिडिओ कमीत कमी रेकॉर्ड करू शकतो. जास्तीत जास्त 15 मिनिटाचा व्हिडिओ, मॅक्स टाइम 15 मिनिटाचा व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त आपण रेकॉर्ड करू शकतो. त्यानंतर रेकॉर्ड या बटनावर क्लिक करून आपल्या स्क्रीन रेकॉर्डिंगची इथं सुरुवात झालेली असल्याचे आपल्याला इथं निदर्शनात समोर विंडोवर दिसून येते. त्यानंतर पुढची स्टेप तुमचं रेकॉर्डिंग तुम्ही काही ब्राउझिंग करा, काही काम करा, तुमचं पुन्हा रेकॉर्डिंग तिथे चालू होणार. त्यानंतर तुम्हाला असे वाटले की आता आपल्याला इथं रेकॉर्डिंग स्टॉप करायचे, त्यासाठी या ठिकाणी इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील विंडो अशा प्रकारची दिसणार. अशा प्रकारची स्क्रीन आल्यानंतर या ठिकाणी डन म्हटल्यानंतर तुम्हाला पुढील स्क्रीन अशी दिसणार. त्यानंतर सेव्ह ॲज व्हिडिओ फाईल इथं क्लिक करावे. इथं क्लिक केल्यानंतर इथं फोल्डर म्हणजे पाथ निवडा की ज्या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्ड झालेला व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. फोल्डर निवडल्यानंतर इथे टाईप MP4 बघून घ्या, MP4 असेल नसेल तर MP4 करून घ्या. त्यानंतर पब्लिश म्हणावे. पब्लिश म्हटल्यानंतर तुमच्या अशा पद्धतीने कन्वर्जन तिथं चालू होईल. कन्वर्जन चालू झाल्यानंतर 100% पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो येईल. अशा प्रकारची विंडो आल्यानंतर इथं डन म्हणावे. अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ तिथं सक्सेसफुली रेकॉर्ड झालेला आहे. नमस्कार.